उद्धव ठाकरे यांची शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख म्हणून आज मुदत संपतीय आणि आजच पुन्हा पक्षप्रमुख म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं आज षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे आणि या मेळाव्यातच पक्षप्रमुखपदी फेरनियुक्तीचा ठराव संमत केला जाईल अशी सूत्रांची माहिती आहे. 23 जानेवारी 2018 या दिवशी शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणुका झाल्या होत्या आणि या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांची 5 वर्षांसाठी पक्षप्रमुखपदी नियुक्ती झाली. ती मुदत आता काल संपलेली आहे आणि त्यातच निवडणूक आयोगात शिवसेना कोणाची यासंदर्भात निकाल प्रलंबित आहे. पक्षांतर्गत निवडणुका घेऊ देण्याची मागणी ठाकरे गटानं आयोगाकडे केली आहे, मात्र त्यावर आयोगानं अजून कुठलाही निर्णय दिलेला नाहीये. 3 जानेवारीला आयोगासमोर आता पुन्हा सुनावणी आहे आणि त्यावेळी आयोग पक्षप्रमुख पदाबाबत काय निकाल देतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे